मोदी सरकार विरोधातील अविश्वासाच्या ठरावानंतर एनडीएच्या एकजुटीची आता पुन्हा कसोटी लागणार आहे. निमित्त आहे राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडणुकीचं. राज्यसभेत एनडीए फुटणार, एनडीए कडून हरवंश सिंग तर विरोधकांकडून वंदना चव्हाण. अकाली दल नाराज, शिवसेनेची बघ्याची भूमिका. गुरुवारी होत असलेल्या राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं केंद्रीय राजकारणात वेगानं घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं एनडीएतली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. उमेदवारीसाठी आश्वासन दिल्यानंतर ऐनवेळी डावलल्यानं अकाली दल नाराज झाले. डिस्कशन ही हुई कैंडिडेट नहीं, हमारा कैंडिडेट था जो, उसको पहले बोला गया था नरेश गुजराल को कि आप तैयारी करो, तो जब वो तैयारी होगी तो हमें पूछा तक नहीं गया, उन्होंने फैसला कर दिया. सुरुवातीला राज्यसभेतल्या उपसभापती पदाची ऑफर शिवसेनेला दिली गेली. सेनेची नाराजी दूर करण्याचा हेतू त्यामागे होता. पंजाबच्या राजकारणात अकाली दलाची झालेली पीछेहाट आणि उत्तरेत नितीश कुमारांची असलेली गरज पाहून हा निर्णय झाल्याचं बोललं जात आहे. विजयासाठी 123 मतांची गरज आहे. राज्यसभेत भाजपकडे विजयासाठी आवश्यक संख्याबळ नाही. तूर्त 93 मतं पाठीशी असल्यानं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून नाराजी शमवायला पुढाकार घेतलाय. भाजपच्या या निर्णयामुळं एनडीएमध्ये पुन्हा फुटीची चिन्ह दिसत आहेत. मित्रपक्षांना मिळणारी सापत्न वागणूक हा सुद्धा कळीचा मुद्दा बनलेला आहे. तर विरोधकांनी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांना निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवलं आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप आग्रही आहे. तर संकेताप्रमाणे राज्यसभेचं उपसभापती पद विरोधी पक्षांकडे असावं अशी विरोधकांची मागणी आहे. नवी दिल्लीहून रामराजे शिंदेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई.